हरिओम, मी सौ ज्योती उमेश कोसुंकर, सातारा उपासना केंद्र. 2003 सालापासून मी बापूंच्यात आले. माझे मिस्टर बापू भक्त नाहीये, पण माझे एक एक अनुभव बघून बघून त्यांची बापूंवर श्रद्धा बसायला लागली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये माझ्या मिस्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा प्रत्येक ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी टेस्ट कंपल्सरीच होती. माझे मिस्टर कुपर कॉर्पोरेशन कंपनीत आहे. कुपरमध्ये जवळजवळ सगळ्या कामगारांची टेस्ट झाली, त्यात माझे मिस्टरांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी खूप घाबरले, मला एकदम टेन्शन आलं, म्हणजे माझे हातपाय जोडून गेले. एकतर म्हणजे कधीच असा पहिला प्रसंग आला नव्हता आणि मिस्टरांना सोडून राहायचं ते आणि माझ्या वेळेस काय करायचं मला कळतच नव्हतं. कोरोना म्हणले की त्या पेशंटला दुसरीकडे ठेवतात आणि त्यात माझ्या खोल्या दोन छोट्या लहान. हे म्हटले की आपलं एकतर सांगायचं तुम्ही अटॅच आहे तर मी इथं न राहिलेलंच बरं, मी आपलं तिकडे जातो, बाकीचे कामगार म्हणजे इथे ठेवले तिथेच मी ऍडमिट होतो. हे गेले, ऍडमिट झाले, गेल्यानंतर मी सगळीकडे घरात सॅनिटायझर केलं, सगळ्या दारात हे लावून बसल्या. आणि नंतर नेमकं बापूंनी त्या दरम्यान सांघिक हनुमान चालीसा पठण दिलं होतं, म्हणजे चालू केलं होतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन आधीच झालं होतं. आणि का कोणास्तोक मी रजिस्ट्रेशनला माझं इच्छा झाली, मी नाव दिलं, मी 2 दिवसाचं पठण दिलं होतं आणि त्यामुळे तेवढं टेन्शन बापूंनी हलकं केलं. नाहीतर मी ते दिवस काढू शकले नसते. पण रोज 7 दिवस मी बापूंच्या हनुमान चालीसा पठणामुळे मला एका प्रकारचं सामर्थ्य मिळालं आणि माझ्या संकटावर बापूंनी उपाय दिला होता. माझ्या बाळांना मी व्यवस्थित काळजी घेतली 7 दिवसात, नाहीतर मला खूप टेन्शन आलं होतं. आणि मी ह्यांना पण जातानाच बरोबर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या आधी एक 15-20 दिवसाच्या शताक्षीच्या गोळ्या बरोबर दिल्या होत्या आणि त्यांना पण सांगितलं होतं, त्यांना लिंगाप्रसाद स्तोत्र आणि रामारामाची एक माळ म्हणत राहावा असं सांगितलं होतं. मग ते पण तिकडे शताक्षीची गोळी घेत होते आणि रामारामाची माळ करत होते आणि ते नंतर सुखरूपपणे 15 दिवसानं बापूंच्या आशीर्वादानं रिटर्न घरी आले अंबनी.